ॲडव्होकेट निरंजन डावखरे पहिल्या फेरीतच विजयी होतील, नामदार रवींद्र चव्हाण. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या 26 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे ॲडव्होकेट निरंजन डावखरे पहिल्या फेरीतच विजयी होतील असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील आर जे ठाकूर महाविद्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या मेळाव्यात नामदार चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, ॲडव्होकेट निरंजन डावखरे, माजी नगरसेवक हणमंत जगदाळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार निरंजन डावखरे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे, तर महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले यांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या शिक्षक शिक्षकेतर संघटना, विविध संघटना अशा जवळपास 38 पेक्षा जास्त संघटनांनी ॲडव्होकेट डावखरे यांना पाठिंबा दिलाय, त्यामुळे महायुतीची बाजू भक्कम मानली जात आहे. सिंधुदुर्गापासून ते पालघरपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सातत्याने भरीव काम करून विद्यार्थी आणि पदवीधरांना न्याय दिल्याचे नामदार चव्हाण म्हणाले. याशिवाय या मतदारसंघात महायुतीने केलेली मोठ्या प्रमाणात पदवीधरांची नोंदणी डावखरे यांना विजयाकडे नेईल. किंबहुना 25 जून रोजी होणाऱ्या मतदानानंतर पहिल्या फेरीतच ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित होईल असा विश्वासही नामदार चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलाय. ॲडव्होकेट निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी दिल्यापासून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई आणि वेगवेगळ्या शिक्षकेतर संघटना, या सर्व संघटना असतील, या सर्व संघटनांनी त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला आहे. विविध संस्थांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जवळजवळ आज 38 पेक्षा जास्त संघटना यांनी निरंजन डावखरे यांना पाठिंबा देऊन त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या संघटना या ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. पूर्ण सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत असणाऱ्या या मतदारसंघामध्ये त्यांनी सातत्याने केलेला प्रवास असेल, तिथले असणारे विद्यार्थी असतील, तिथल्या असणाऱ्या शाळा असतील, त्यांचे असणारे प्रश्न असतील, त्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम केलं. आणि कोरोनाच्या काळामध्ये या ठाणे शहरामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी इथल्या असणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी ते झटले याचीही अनेक जण आठवण वारंवार करून देत आहेत. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आज या प्रचाराच्या निमित्ताने ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन भेटी देतो आहे, त्यावेळेला प्रत्येक जण असं म्हणतो आहे, निरंजन डावखरे हे आमचेच आमदार आहेत आणि आम्ही त्यांना जिंकून देणार हा विश्वास प्रत्येक मतदाराच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळतो. त्यामुळे एक वेगळं समाधान आहे आणि आम्हाला खात्री आहे की 26 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे पहिल्या फेरीतच प्रचंड बहुमताने जिंकून येतील. हे यामध्ये ही निवडणूक जी आहे ही निवडणूक खरं तर पदवीधर मतदारसंघामधली असणारी निवडणूक आहे. जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी यामध्ये मतदान नोंदणी मोठ्या प्रमाणामध्ये करतात तोच उमेदवार हा विजयाच्या दिशेने जात असतो. त्यामुळे महायुतीने केलेलं नोंदवलेलं मतदान हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की आम्हाला खात्री आहे की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांनी नोंदवलेलं मतदान हे मतदान पेटीपर्यंत नेऊन आदरणीय ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचं मतदान करेल आणि आम्हाला खात्री आहे की ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे नक्की विजयी होतील. परंतु अनेक नेते जे आहेत, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ ह्या वादामध्ये पडत आहेत, त्याबद्दल काय म्हणतात? हे या सर्व गोष्टी या निवडणुकीपुरत्या नाहीत. निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत, त्यामुळे आम्ही सगळे आमच्या मित्राला जिंकून कसं आणावं यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. धन्यवाद.